माजी आमदार काकासाहेब पाटील मोठ्या मताधिक्याने विजय होतील. राजेंद्र वड्डर. माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांची प्रतिक्रिया. माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी निपाणी विधानसभा मतदारसंघातील शाश्वत विकास कामे केलेली असून सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार काकासाहेब पाटील मोठ्या मताधिक्याने विजय होतील अशी माहिती माध्यमांशी बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी दिली. ते निपाणी येथे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचा काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल करताना बोलत होते. येत्याल्या 2023 निवडणुकीच्या संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून आमचे सर्वांचे नेते आदरणीय काकासाहेब पाटील यांनी आज नॉमिनेशन फाईल केले. तर एवढंच मला सांगायचं आहे की ह्या भागात एक वादळ उठलं आहे की काकासाहेब पाटील हे 100% निवडून येणार आणि विरोधकाने जे काही चाललेलं आहे साहेबांनी आतापर्यंत शांत आहे. आज नॉमिनेशन केलेलं आहे तर 23 तारखेला अप्पाचीवाडीच्या हलशेत अप्पाचे दर्शन घेऊन तर चुनावाच्या प्रचाराला कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. तर आता देखील आज कुणाला साहेबांनी बोलवलं नाही तरीसुद्धा एवढ्या लोकसंख्येने झालेले आहेत त्यांना सगळ्यांना मी परत एकदा अभिनंदन करतो आणि साहेबांचा विजय हा निश्चित आहे. ह्या भागात साहेबांनी आणि वीरकुमार साहेबांनी जे काही कामं केलेले आहेत ते लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. परत मला विरोधकांनी सांगायचं आहे की साहेब 3 आमदार होते आणि वीरकुमार साहेबसुद्धा राज्याचे ऊर्जा मंत्री होते. तर त्यांनी जर मनात आणलं असतं की 3-4 साखर फॅक्टरी तिथं उभा केले असते तर ते न करता जनतेचं सेवा कसं करावं आणि जनतेचं समस्या कसं मांडावा ह्यासाठी लक्ष घातलेलं आहे. विरोधकांनी सांगायची मला इच्छा आहे की तुम्ही वजन काटा मारून कुठंतरी पैसे खर्च करतील. जे काही साहेबांच्याकडे आणि वीरकुमार साहेबांच्याकडे लोक आहेत हे प्रामाणिकपणे आणि निष्ठावंत कार्य करत आहेत. त्यामुळं हे निष्ठावंत ह्या सामान्य जनतेचा आज विजय होणार आहे हे नक्की आहे. साहेब किती लीड येतील? साहेब ह्यावेळी मला वाटते किती जास्तीत जास्त किती होईल तेवढं लीड न जास्त येतील असा अंदाज आहे. या प्रसंगी माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील, उद्योजक रोहन साळवे व काँग्रेसमधील कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी काकासाहेब पाटील यांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने विजय होणार असल्याची माहिती दिली व आपल्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून माननीय काकासाहेब पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जो फार जोरात वाढलेला आहे आणि विजयाची खात्री तर 100% आहेच. परंतु या ठिकाणी जे पैशाच्या जेवावरती जे राजकारण करायचा प्रयत्न चालू आहे ती पद्धत ह्या इलेक्शनमध्ये निश्चित सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता ती मोडून काढत अशी मला पूर्ण खात्री आहे आणि या ठिकाणी काकासाहेब पाटील यांचा विजय हा निश्चित आहे. साहेब पाटलांनी आपला नॉमिनेशनचा अर्ज भरला आहे. येत्या 10 रोजी येथे मतदान होणार आहे. प्रामुख्याने ही लढाई धनशक्ती वर्षी जनशक्ती अशी आहे आणि आता हे सांगितलं तर काय खोटं ठरणार नाही. इथं जमलेली गर्दी पाहून आपल्याला सगळ्यांच्याच लक्षात येईल की जनतेनं ही इलेक्शन हातात घेतलेली आहे. त्यामुळे 10 जास्तीत जास्त मतदान होईल आणि आम्ही चांगल्या लीडने निवडून येऊ. काय सध्या महागाई वाढलेली आहे. काँग्रेस ज्या वेळेला होतं त्यावेळी एवढी महागाई वाढलेली होती. आम्हाला लेडीजना महिलांना म्हणजे कसरत एवढी करावी लागत नव्हती. आता फार म्हणजे नवऱ्यांकडे 10,000 दिले तर 10,000 मध्ये संसार कसा चालवायचा हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. साडेतीनशे गॅस होता, आता 850 गॅस झालेला आहे आणि 4-10 मध्ये येणारी वस्तू ती आता 50, 50, 100, 20, 30 असं येणार. आणि आपल्या कपड्याचा बिझनेस करते मी. पहिल्यांदा कसं करतो ते कपडे विदाऊट GST आणत होते. मला एखादा मी किमतीला देत होते पण मला आता आहे त्या किमतीला देता येत नाही कारण मला GST घ्यायला लागतंय. त्यासाठी व्यापारामध्ये पण थोडस कमी आमचा व्यापार करतोय. प्रकाश मुद्दम येत्या 10 निवडणुकीच्या संदर्भात काका पाटील उमेदवार आहेत. ग्रामीण भागातून जास्तीत जास्त मताने निवडून देणार आहे. या प्रसंगी काँग्रेस कार्यकर्ते महिला उपस्थित होते.